महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे. अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी सध्या आक्रमक झालेली आहे. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी आता पोहोचलेलं आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय भगतसिंह कोश्यारी यांना आम्ही एका अत्यंत गंभीर विषयाकडे निवेदन देण्यासाठी त्यांना भेटलो. माझ्यासोबत माननीय निर्माणाते प्रभावळकर आहेत, विद्याताई चव्हाण आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या विविध नेत्या कार्यकर्त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये काही मंत्री जे आहेत ते महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेत बोललेले आहेत. कोणी एखाद्याला नटी म्हणतंय तर कोणी अजूनही त्यापेक्षा गलिच्छ शब्द जो आम्ही तुमच्यासमोर आता इथे उच्चारू शकत नाही अशा प्रकारची गलिच्छ भाषा केली जाते. बरंही एकदा नाही तर वारंवार काही मंत्री असतील जसे गुलाबराव पाटील आहेत, अब्दुल सत्तार आहेत, एकदा नाही पण वारंवार बोलतायत कधी. आणि तिसरे मंत्री ज्याबद्दल आम्ही आलेलो आहे ते म्हणजे रवींद्र चव्हाण, कल्याण डोंबिवलीमधले एक भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते संदीप माळी, त्यांच्यावर पॉक्सोची केस आहे, त्यांना बेल मिळते, अरेस्ट होत नाही, ते चार्जेस डायल्यूट कसे होतील यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसतात. असे गंभीर विषय आहेत. म्हणजे एकंदर आम्ही आपण पाहिलं की एकतर या मंत्रिमंडळामध्ये एक तर हे बेकायदा सरकार आहे, पहिल्यापासून आम्ही म्हणतोय या बेकायदा सरकार तर आहेच, त्यानंतर त्याच्यामध्ये 18 लोकांचं मंत्रिमंडळ आहे, एकही महिला नाही. म्हणजे महिलांबद्दल असलेला आकस किंवा महिला प्रतिनिधीच नको, महिलांची मतं हवी आहेत. 50% महिला आहेत परंतु त्यांची मतं पाहिजे, परंतु त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही. म्हणजे हे एका कोत्या मानसिकतेचं दर्शन इकडे होत आहे. मनुवादी संस्कृती त्यांची काय आहे की महिलांना महत्व न देणं. आणि एवढंच नव्हे तर महिलांविषयी आक्षेपार्ह शब्द शिव्या देणं आणि त्यानंतर माफी मागणार नाही म्हणतात, खेद देखील व्यक्त नाही, चुकून शब्द बोललोय असं पण नाही, काहीच नाही, कुठल्याही प्रकारचं त्यात स्पष्टीकरण नाही. एकतर मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला काहीच अपेक्षा नाही आहेत, कारण त्यांना स्वतः या अशा वाचाळवीरांना किंवा जे सामान्य लोकांना सुद्धा याला चुनचुनके मारेंगे, हातपाय तोडा अशी भाषा करतात, काही जण तर बंदुकीच्या गोळ्या चालवतात. म्हणजे ही कुठली संस्कृती महाराष्ट्रामध्ये फोफावली आहे. आणि सत्तेच्या लालसेपोटी नाव हिंदुत्वाचं घ्यायचं, आम्ही हिंदुत्वासाठी म्हणून सरकारमधनं बाहेर पडलो असं म्हणायचं, पण हे स्त्रियांचा अपमान करणं हे यांचं हिंदुत्व आहे का? मग अशा प्रकारच्या. आणि दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे की माननीय सुप्रियाताई सुळे एक सामान्य स्त्री नाही आहेत, 8-8 वेळा संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अशा महिलेबद्दल घाणेरडा शब्द बोलणं, आज संबंध महाराष्ट्रात सगळ्या महिला अत्यंत संतापलेल्या आहेत. इथे आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात एवढ्या तुम्हाला दिसत आहेत, पण यापेक्षा जास्ती आम्ही रान पेटाणार आहोत महाराष्ट्रामध्ये. आम्ही यांना सळो की पळो करून सोडू. आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतायत समज देतो समज देतो, पण ही समज देण्याच्या पलीकडचे आहेत, हे सिरियल ऑफेंडर्स आहेत, वारंवार तोच गुन्हा करतात, त्यामुळे हे पर्पजली करतायत. या लोकांच्या माफीवरून तर चालणारच नाही, यांना मंत्रिमंडळातून यांची हकालपट्टी केली पाहिजे. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं आम्ही ही अपेक्षाच करू शकत नाही, कारण आत्तापर्यंत त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यायला पाहिजे होता. किमान राज्यपाल तरी त्यांची सत्सद विवेक बुद्धीला आम्ही अपील करायला आलो आहे की त्यांच्याकडनं तरी आम्ही अपेक्षा करू शकतो का? 75 वर्ष देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, म्हणून आम्ही राज्यपालांना म्हटलं की या 75वं जे देशाचं वर्ष आहे स्वातंत्र्याचं, निदान आपण तरी एक रिमार्केबल डिसिजन, कारण 2.5 वर्ष जेव्हा MBA सरकार होतं वारंवार राज्यपालांकडे ही मंडळी भारतीय जनता पार्टीची रोज उठून इथे बसत होती, जणू काही भारतीय जनता पार्टीचं एक कार्यालयच या ठिकाणी त्यांनी थाटलेलं होतं. आणि त्यावेळी जे आमचे मंत्री होते त्यांचे अनेक वेळा राजीनामे मागितले, त्यातनं आपल्याला माहिती आहे की संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री त्यावेळचे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांनी घेतला एका महिलेच्या विषयावरून, मग आज ती सत्सद विवेक बुद्धी हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ईडी सरकार घेणार का, हा मोठा प्रश्न आहे। त्यावेळी माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जो धाडसी निर्णय घेतला, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला एका महिलेच्याच विषयावरून, त्यांच्यावर गंभीर आरोप होते, मग आता भारतीय जनता पार्टीचे लोक काय भूमिका घेणार आहेत? आणि म्हणून आम्ही सगळ्यांकडनं आशा सोडलेली आहे, म्हणून आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहोत त्यांची राजीनाम्याच्या मागणीसाठी। माननीय विद्यार्थी बोलतील या ठिकाणी। आज राज्यपालांना आम्ही यासाठी भेटायला आलो की ज्या महाराष्ट्राचे ते राज्यपाल आहेत, तो महाराष्ट्र ज्या जिजाऊने शिवबाला घडवलं त्या जिजाऊचा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्राला सावित्रीबाईने शिकवलं तिचा महाराष्ट्र आहे, चांद बीचा महाराष्ट्र आहे। इथे जाती धर्माने गुण्यागोविंदाने राहणारा हा पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर ह्या मंत्रिमंडळात बसून काही मंत्री जर परस्पर महिलांचा अपमान करणार असतील, अपमानास्पद वागणूक देणार असतील, तर निश्चितच म्हणजे अगदी खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळेंपासून सुषमा अंधारेंपासून ते कल्याणच्या एका 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांपर्यंत ज्या जे त्याचा पाठपुरावा करतायत, ज्यांना वाचवण्याचं काम करतायत, ते लोक मंत्रिमंडळात खुर्च्यांवर जर बसले असतील तर महाराष्ट्राची नैतिकता शिल्लक आहे की नाही शिंदे सरकारला हा आमचा प्रश्न आहे। आणि जर शिंदे सरकारकडे थोडी जरी नैतिकता असती तर या 24 तासामध्ये यांचे तिघांचे राजीनामे झाले असते, परंतु आज ते राजीनामे अजूनपर्यंत झालेले नाहीत। म्हणून आम्हाला राज्यपालांना इथे भेटायला यायला लागलं आणि त्यांना सांगायला लागलं की तुम्हाला महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या पदावर बसवलंय ते कशासाठी बसवलेलं आहे, तर जर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळात काही भ्रष्टाचारी आणि काही गुन्हेगार प्रवृत्तीचे आणि काही महिलांना अत्यंत हीन वागणूक देणारे मंत्री जर बसले असतील तर त्यांना त्या खुर्च्यांवर राहण्याचा अधिकार नाही। आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जर ते सामर्थ्य नसेल, ते जर कठपुतल्यासारखे बसून जर कारभार करत असतील, तर आमचं राज्यपालांना सांगणं होतं की या मंत्रिमंडळातल्या ह्या मंत्र्यांना ताबडतोब यांची राजीनामे घ्या, आणि राजीनामे नाही दिले तर त्यांची हकालपट्टी करा। या महाराष्ट्रातली महिला ही अशी सर्वसामान्य गाय गरीब अशी महिला नाही आहे, ती या सावित्रीची लेख आहे आणि ती हा महाराष्ट्र पेटवून ठेवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्राचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। ताबडतोब राजीनामे घ्या, आत्ताच तुमची इज्जत राहील। अगर तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला या महिला या महाराष्ट्रामध्ये सुखाने जगू देणार नाही आणि मंत्रीपदाच्या खुर्च्या बिलकुल नाही। ज्या महिला बालकल्याण खात्याला सुद्धा यांच्याकडे महिला मंत्री नाही आहे आणि हे सांगतायत हे रवींद्र चव्हाण, हे अब्दुल सत्तार आणि सुषमाताई अंधारेंचा अपमान करणारे हे गुलाबराव पाटील, या तिघांचाही राजीनामा आम्हाला पाहिजे आहे, नाहीतर आम्ही महिला सक्षम आहोत, अख्ख्या महाराष्ट्र जागृत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। विधानसभेचे विरोधी पक्षनेते हे सध्या आउट ऑफ रीच आहे, ते एकही शब्द अजून उच्चारला नाही, काय करणं याची गरज असं भासत नाही का? नाही, त्यांना काही जाणीव, त्यांना काही महिलांविषयी काही पडलेलं नाहीये, समजलं ना? काय ह्या ठिकाणी त्यांनी काहीतरी बोलायला हवं होतं हे मला सांगायचं। विरोधी पक्षनेते अजितदादा निश्चितच तुमच्याशी बोलतील। तुम्ही अजितदादांबद्दल विचारत असाल तर त्यांच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादा याचा जबाब निश्चित देतील। आज अजितदादा तुम्हाला जेव्हा भेटतील तेव्हा त्याची निश्चितच, हे बघा, तुम्हाला अजितदादांबद्दल असे प्रश्न विचारायचीच गरज नाहीये, गरजच नाहीये कुठल्याही। हे बघा, त्यांनी सांगितलं एक मिनिट, विषय आता माननीय अजितदादा बोलतीलच आणि ते बोलतील तेव्हा चांगलं जहरी बोलतील, परंतु विषय आता असा आहे की आमचा मुद्दा आहे की गव्हर्नर आता काय करणार, राज्यपाल काय करणार आहे? आश्वासन दिले राज्यपालांनी आम्हाला, सगळं व्यवस्थित ऐकून घेतलं आणि त्यांना आम्ही याची जाणून दिली करून दिली होती की 15 ऑगस्टला ज्या आमच्या पंतप्रधानांनी 75 वर्ष अमृतसोबी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं होतं, तर त्याच तुम्हाला त्यांनी तिथे राज्यपाल म्हणून बसवलं आणि महिलांचा जर सन्मान होत नसेल
तर त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. एक ऐतिहासिक निर्णय तुम्ही घेऊन दाखवावा अशी आम्ही त्यांना चॅलेंज दिलेलं आहे. आता ते स्वीकारतात की नाही, घेतात की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु गेल्या 2-4 दिवसांमध्ये आम्हाला पुन्हा त्याचा निर्णय काय आहे ते कळेल. आता आम्ही एकनाथ शिंदेंना, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, हे निवेदन द्यायला जातो आहेत आणि त्यांनाही सांगणार आहे की आम्ही राज्यपालांना भेटून आलेलो आहोत, लवकरात लवकर तुम्ही राजीनामा स्वीकारा आणि ते काय म्हणतात त्याच्यावरही आम्हाला त्यांचं उत्तर हवं. काल राष्ट्रवादी राज्यपाल मात्र कुठलाही निर्णय घेत नाही, सरकारचा निर्णय घेत नाही आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन बसले. आता अपेक्षा संपली असं वाटतं? नाही, अपेक्षा संपलेली नाहीये. अपेक्षा संपलेली नाहीये. आत्ताच आम्ही भेटून त्यांना 15 मिनिटं झालेले आहेत. निश्चितच आम्ही उद्या परवापर्यंत 2 दिवस तरी त्यांना मुदत देऊ आणि ते काय करतात हे बघूया. आणि जर काही केलं नाही तर आम्ही महाराष्ट्रभर फिरू ना. उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूला होता, त्यांच्या बाजूला होत्या, त्या आज भीमसेन शिंदे गटात गेल्या आहेत. त्यांचं असं मत आहे की संजय राऊत आणि हे सगळं काही सरकार नाही. दीपाली सय्यद काय बोलतात मला वाटतं ते काही महत्वाचं नाहीये. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीयेत किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून त्या काही बोलत असतील, परंतु मला असं वाटतं तो विषयच नाही आहे इथे. दीपाली सय्यद हा विषय म्हणून रश्मी ठाकरे नाराज आहे. या बोलण्याला काही अर्थ नाहीये. कोणी उठून बेसलेस काहीतरी बोलतंय त्याला एक मिनिट. हा इतका निर्लज्जपणा आहे की याच्यातल्या कितीतरी आमदारांनी कबूल केलंय की हो आम्ही 50 कोटी घेतले आणि खोके घेतले हे कबूल केलेले. आणि तरी एकदम ओके. रश्मी वहिनींसारख्यांना असे प्रश्न विचारण्याला शरम वाटली पाहिजे. मनीषाताई एक आणखी एक प्रश्न आहे की प्रतापराव जाधवनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी सरकार असताना एक सेल्फी सुद्धा आपल्या आमदारांनी खासदारांसोबत काढली नाही, तर मग अशा नेत्यांसोबत राहायचं काय कारण? कारण ज्याप्रमाणे मला वाटतं हा खूपच बालिशपणा आहे. एक मिनिट मला सांगा. माननीय उद्धवजी पहिल्या 5 सेकंड उत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा नाव आहे, तर सेल्फी काढणं महत्वाचं आहे की काम महत्वाचं आहे? मला वाटतं आपण विषयांतर नको करू. बोला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.